ऍडमिशन पिक्स म्हणजेच एकाच छत्राखाली महाराष्ट्रातल्या सर्व प्रोफेशनल कोर्सेस मिळणार एकमेव सांग www.admissionplex.com. टेन्शनचं काम तमाम. अजित पवार हे भाजप सोबत आल्याने याचा फायदा नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला होईल. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजप सोबत आल्याने याचा फायदा नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला निश्चित होईल, कारण आज देशामध्ये पक्षापलीकडे जाऊन देशातील चांगले नेते आहेत आणि पक्ष हे देशाचे पंतप्रधान मोदीच व्हायला हवेत अशी भूमिका घेत आहेत. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नव्या महायुतीला 100% यश मिळेल असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. निश्चितच आपण बघाल की याचा फायदा भारतीय जनता पार्टी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना निश्चितच होईल, कारण आज देशामध्ये पक्षापलीकडे जाऊन या देशातील जे चांगले नेते आहेत किंबहुना पक्ष आहेत ते पक्षापलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मोदी साहेबांसारखा पंतप्रधान या देशाला हवा आहे ही भूमिका सर्व ठिकाणी नेते किंवा काही पक्ष घेताना दिसत आहेत आणि निश्चित त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी असं 100% यश मिळेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भक्कम सरकार पाहिजे तर एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करूया. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन. शिंदे गटाचे आमदार हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते त्याचवेळी राष्ट्रवादीचे 51 आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. याबाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची प्रामुख्याने पहिल्यापासून तशी इच्छा होती. जर राज्याला स्थिर सरकार पाहिजे, भक्कम सरकार पाहिजे तर एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करूया अशी भूमिका पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी होती. याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही असं दरेकर म्हणाले. यावरून शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला असताना भाजप हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते या गोष्टीला दरेकर यांनी एका प्रकारे शिक्कामोर्तबच केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांच्या सर्व नेत्यांची प्रामुख्याने पहिल्यापासून जर स्थिर सरकार पाहिजे, भक्कम सरकार महाराष्ट्राला हवं असेल तर त्या ठिकाणी आपण एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करूया अशी भूमिका पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी होती, याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदे गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, अजितदादांच्या प्रवेशाने कोणी नाराज नाही, आमची मंडळी नाराज नाही आणि मला वाटतं जे काही व्हायचं ते दोन्ही पक्षाचा आब राखून मान राखूनच होईल आणि तिन्ही पक्ष एकोप्याने राष्ट्रवादी शिंदे आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली नाराजी मान या पलीकडे जाऊन राज्यातल्या जनतेला स्थिर सरकार देऊन काम करण्याच्या भावनेतून एकत्र आलेत. नाही, या संदर्भात कालच मला वाटतं शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलंय की अजितदादांच्या प्रवेशाने कोणी नाराज नाही, आमची मंडळी नाराज नाही आणि मला वाटतं जे काय व्हायचं आहे ते दोन्ही पक्षाचा त्या ठिकाणी आब राखून मान राखूनच होईल आणि तिन्ही पक्ष एकोप्यानं राष्ट्रवादी शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली नाराजी मान मारत या पलीकडे जाऊन राज्यातल्या जनतेला स्थिर सरकार देऊन काम करायच्या भावनेतनं त्या ठिकाणी विकास कामं करतील, त्यासाठीच लोकांना हे हवंय. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.